नमस्कार, मी सागर जोशी। TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बातमीपत्रात आता पाहणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्या सुपरफास्ट 50 मधून। पिंपरी चिंचवड विधानसभेचे बंडखोर उमेदवार नाना काटे यांनी अजित पवारांची भेट घेतली। अजितदादांकडून नाना काटेंची समजूत काढण्याचा प्रयत्न। अजितदादांच्या मनधरणीनंतर काटे बंडखोरीवर ठाम। कोल्हापुरात उत्तर विधानसभेसाठी मधुरिमा राजे छत्रपती यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर न्यू पॅलेस परिसरामध्ये लगबग वाढली। याआधी काँग्रेसकडून राजेश लाटकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा 4 नोव्हेंबरपासून राज्यव्यापी दौरा। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या राज्यभरात सभा होणार। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा राजकीय राडा। भाजपचे बंडखोर उमेदवार विशाल परब यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न। गाडी चालकानं शिताफीनं हल्ल्याचा डाव उधळला। पोलिसांकडून तपासणी सुरू। ऐरोली मतदारसंघामध्ये महायुतीमध्ये टोकाचे वाद। भाजप उमेदवार गणेश नाईक यांच्या वक्तव्यानं महायुतीमध्ये वादाची ठिणगी। शिवसैनिकांकडून गणेश नाईक यांची थेट मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे तक्रार। पुणे जिल्ह्यामध्ये जागा वाटप, सर्वाधिक जागा दोन्ही राष्ट्रवादीच्याच वाट्याला। महाविकास आघाडीमध्ये पुणे जिल्ह्यातील 21 पैकी 13 जागा पवारांच्या राष्ट्रवादीकडे, तर महायुतीमध्ये 11 जागा अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला। शिराळ्यातून सम्राट महाडिक माघार घेणार, वर्षावरील बैठकीमध्ये निर्णय। एक बंड मागे घेण्यामध्ये महायुतीला यश। कन्नड चोयगाव विधानसभेमध्ये दानवे कुटुंब आणि हर्षवर्धन जाधव यांच्यातील वाद पुन्हा एकदा पेटणार। संजना जाधव यांच्या सभेला कुणीही जायचं नाही, कार्यकर्त्यांना शपथ घ्यायला लावून आव्हान करणारा व्हिडिओ व्हायरल। अब्दुल सत्तार यांच्या शपथपत्रामध्ये 16 चुका असल्याची माहिती। मालमत्तेची माहिती लपवल्याचा आरोप। सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपल्ली यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार। रत्नाकर गुट्टे यांचे पुत्र सुनील गुट्टे पक्षाच्या विरोधात न जाता पक्षासाठी काम करणार। परळी मतदारसंघामध्ये राजेसाहेब देशमुख यांचं काम करणार असल्याचं सुनील गुट्टे यांच्याकडून स्पष्ट। नागपूरच्या काटोलमध्ये अनिल देशमुखांच्या नावाशी साधर्म्य असलेला उमेदवारी अर्ज। अजित पवार गटाकडून अनिल शंकरराव देशमुख नावाचा उमेदवारी अर्ज दाखल। नागपूर शहरामध्ये अनेक मतदारसंघात काँग्रेस नेत्यांकडून बंडखोरी। काँग्रेसच्या बंडखोरांनी अर्ज मागे न घेतल्यास 6 वर्षांसाठी निलंबन। काँग्रेसच्या विकास ठाकरे यांचा बंडखोरांना इशारा। संभाजी झेंडे यांना दिलेल्या एबी फॉर्मवर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्र बसून निर्णय घेतील, विजय शिवतारे यांचं वक्तव्य। दरम्यान अजित पवारांनी फॉर्म दिल्यानंतर पुरंदर तालुक्यात महायुतीमध्ये पेच। पेटलेल्या उसाच्या फडाचं राजकारण निवडणुकीच्या फडा। कार्यकर्त्यांच्या जळालेल्या उसावरून शशिकांत शिंदे आणि महेश शिंदे यांच्या एकमेकांवर आरोपांच्या फैरी। भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी नागपुरात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्याचबरोबर स्मृती इराणी यांच्यासह केंद्रातील भाजपचे बडे नेते सभा घेणार। विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या देखील नागपुरात सभा होणार। मुक्ताईनगर मतदारसंघासाठी रोहिणी गोकुळ खडसे आणि रोहिणी पंडित खडसे नावाचे साधर्म्य असलेल्या 2 अपक्षांचे अर्ज वैध, तर चंद्रकांत पाटील यांना आव्हान देणारे चंद्रकांत निंबा पाटील अशा दोघांचे अर्ज बाद। वर्धा जिल्ह्यामध्ये छाननी दरम्यान 13 उमेदवारी अर्ज बाद। आर्वीमध्ये 1, देवळीमध्ये 4, हिंगणघाटमध्ये 4 आणि वर्ध्यामध्ये 4 असे एकूण 13 अर्ज बाद। कारंजा विधानसभा मतदारसंघामधील महेश चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज बाद। महेश चव्हाणांना प्रहारकडून उमेदवारी, उच्च न्यायालयामध्ये धाव घेणार। चाळीसगाव मतदारसंघातील 19 उमेदवारांपैकी 4 उमेदवारी अर्ज वैध ठरले। यामध्ये वंचितच्या 3 अपक्ष उमेदवारांचाही समावेश। पर्वती मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली। अश्विनी कदम या नावाच्या 3 उमेदवारांचा अर्ज। दरम्यान संभ्रम निर्माण करण्यासाठीच विरोधकांचं कारस्थान, अश्विनी कदम यांची टीका। नांदेडचे शिवसेनेचे उमेदवार बालाजी कल्याणकर यांच्या अर्जावर भाजपाच्या बंडखोर उमेदवाराचा आक्षेप। बेबाकी प्रमाणपत्र न जोडल्याचा बंडखोर मिलिंद देशमुख यांचा आरोप। सोलापुरात ऐन निवडणुकीमध्ये अजित पवार गटाला मोठा धक्का। बार्शीमधील नेते निरंजन भूमकर यांचा शरद पवार गटात प्रवेश। सिंधुदुर्गच्या सावंतवाडीमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये दीपक केसरकर आणि राजन तेलींची एकत्र पूजा। विधानसभा निवडणुकीमध्ये दोन्ही एकमेकांचे विरोधी उमेदवार। जळगावच्या चोपडा विधानसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार प्रभाकर सोनवणे यांना हृदयविकाराचा झटका। जळगावच्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू।
इगतपुरीचे माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे उमेदवार हिरामण खोसकर यांनी दिवाळीचा दिवस शासकीय रुग्णालयामध्ये घालवला. रुग्णांची विचारपूस करण्यासाठी आलो. खोसकर यांची प्रतिक्रिया. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींची पहिली सभा धुळ्यामध्ये होणार. 8 नोव्हेंबरला होणाऱ्या सभेसाठी 45 एकर मैदानावर तयारीला सुरुवात. परभणीच्या सेलू विधानसभेमध्ये 41 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. आजपासून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया सुरू. परभणीमध्ये वंचितच्या उमेदवाराचा अर्ज बाद. आता शिवसेना विरुद्ध शिवसेना असा थेट सामना होणार. परभणीमध्ये 37 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. 46 उमेदवारांनी एकूण 59 अर्ज दाखल केले होते. आजपासून अर्ज मागे घ्यायला सुरुवात होणार. अर्ज छाननीमध्ये नागपूर जिल्ह्यातील 12 मतदारसंघांमधून 61 अर्ज बाद. जिल्ह्यातील 12 मतदारसंघातून 351 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. भंडारा जिल्ह्यातील 3 विधानसभेमध्ये छाननीनंतर 20 अर्ज रद्द. 73 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. पुण्यासह इतर ठिकाणी 100+ घरफोडी करणाऱ्या चोरट्याला पुणे पोलिसांकडून अटक. पापासिंग दुधानी असं अटकेतील आरोपीचं नाव. नागपूर पोलिसांनी जप्त केले नदी किनारी फेकलेले 800 आधार कार्ड. हिंगणा तालुक्यातील वानाडोंगरी परिसरातील वेण्णा नदीमध्ये परिसरामधील ही घटना. आधार कार्ड आणि इतर कागदपत्र देखील जप्त. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये बेकायदेशीर रास्ता रोको आणि आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा. माजी उपनगराध्यक्षांसह 7 ते 8 जणांवर गुन्हा दाखल. मद्यपी बस चालकांचं थेट निलंबन. महाराष्ट्र परिवहन महामंडळाकडून ब्रेथ अनालायझर तपासणी. तपासणीमध्ये 2 चालकांनी मद्यपान केल्याचं निष्पन्न. पुण्यामधील एफसी रोड आणि जेम रोडवर चोरट्यांनी 4 ते 5 दुकानं फोडली. कपडे आणि बुटांची दुकानं फोडत लाखोंची चोरी. डेक्कन पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू. पूर्णा नदीमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या 3 तरुणांचा बुडून मृत्यू. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्याच्या शेलगावातील दुर्दैवी घटना. प्रदूषण विरहित फटाक्यांची रेलचेल. यंदा दरामध्ये 10 ते 15% वाढ. नवी मुंबईमध्ये बोनकोडे, वाशी, कोपरखैरणे, ऐरोली, तुर्भे आणि एपीएमसी मार्केट या ठिकाणी फटाक्यांची दुकानं. तळोदा शहरामध्ये लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची 149वी जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी. गुजर समाजातील बांधवांकडून मिरवणूक काढण्यात आली. पंढरपूरमध्ये कोल्हापूरच्या शाहू पॅलेसची प्रतिकृती साकारण्यात आली. कलाकार अमोल वाखरकर यांनी हुबेहूब प्रतिकृती साकारली. दिवाळीनिमित्त पुण्यामधील दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. मंदिराला आकर्षक सजावट. नाशिकच्या काळाराम मंदिरात आज नरक चतुर्दशीनिमित्त श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांच्या मूर्तींना अभ्यंग स्नान. वंशपरंपरागत पुजारी प्रतिनिधींच्या वतीनं श्रीमूर्तींना मंत्रोच्चारामध्ये तेल आणि उष्ण लावत दुग्धाभिषेक. नंदुरबारमधील सातपुड्याच्या सर्वोच्च शिखरावर असलेल्या अस्तंबा महाराजांचा यात्रोत्सव आजपासून सुरू. अस्तंबा ऋषींच्या दर्शनासाठी आदिवासी बांधवांची पायी यात्रा. दिवाळीनिमित्त जालन्याची बाजारपेठ सजली. लक्ष्मीपूजनासाठी पणत्या खरेदीसाठी ग्राहकांची बाजारात मोठी गर्दी. तख्तस्नानानं नांदेडच्या सचखंड गुरुद्वारामध्ये दिवाळीला सुरुवात. गुरुद्वारामध्ये तख्तस्नानाची पुरातन परंपरा आजही कायम. नाशिकच्या येवला तालुक्यातील मुखेडमधील शेतकऱ्याची 10 ते 15 क्विंटल सोयाबीनची चोरी. येवला पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल. पोलिसांकडून अधिक तपास सुरू. दिवाळीनिमित्त पुण्यातील फुल बाजार बहरला. लक्ष्मीपूजनानिमित्त झेंडूच्या फुलांची मोठी आवक. मागणीमध्ये वाढ झाल्यानं दरही वाढले.